श्री राजेश गोसावी प्रेरित लांजाची संस्कृती फाउंडेशन ही संस्था आज आपली दशकपूर्ती साजरी करीत आहे दशकपूर्तीच्या निमित्तानं कुठल्याही संस्थेचं स्वीवलोकन करणं हे केव्हाही आवश्यक ठरतं या संस्थेने अनेकविध कलाकार विशेषत ग्रामीण भागातले उभे केलेत एक त्यांना व्यासपीठ मिळू व्यासपीठ मिळून दिलं आज ते त्या त्या क्षेत्रात चांगले स्थिरावलेले आहेत राजेश गोसावींनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी सहकाऱ्यांनी हे जे कार्य उभं केलं तेही ग्रामीण भागामध्ये जिथे कुठलीही अशी एक्टिव एक लांजा महिलाश्रम सोडलं तर अशी सामाजिक विशेषतः सांस्कृतिक संस्था इतक्या तत्परतेने काम करत नव्हती कदाचित हे माझं प्रेडिक्शन चुकीचं होऊ शकेल पण मी जे बघतो आहे त्यावरून सांगतो की हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे त्यांनी सर्वांगीण क्षेत्रामध्ये अगदी पूरग्रस्तांना मदतपासून नाट्यक्षेत्रामध्ये अगदी शालेय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सर्वांगीण या मंडळीने खूप खूप मदत केली आहे आणि लांजाच्या सांस्कृतिक विश्वात एक सकारात्मक पाऊल उचलून लांजाचं सांस्कृतिक वैभव वाढवत गेलेलं आहे मी श्री शु राजेश गोसावी त्यांचे मित्रमंडळ सहकारी यांना या सांस्कृतिक फाउंडेशनच्या निमित्ताच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो असेच पुढे पुढे जात रहा यशवंत रहा जयवंत व्हा जयवंत व्हा धन्यवाद मी डॉक्टर दिलीप पाखरे रत्नागिरी एक दुरून ऑब्झर्व करणारा एक सांस्कृतिक काय म्हणा कार्यकर्ता म्हणा किंवा काही म्हणा पण मला असं निरीक्षण करणं आवडतं आणि की ही कोकणची एक संस्कृती आहे आणि ती कोकणची संस्कृती जपण्यामध्ये कदाचित सांस्कृतिक संस्कुति, लांजाच्या सांस्कृतिक फाउंडेशनने फार मो मुला, मोलाची स मोलाची जबाबदारी संपालेली आहे तो एक ॲसेट आहे धन्यवाद